सलग सुट्टी म्हणजेच कोल्हापूरचं पर्यटन आणि श्री अंबाबाई देवीचं दर्शन असा जणू काही अलिखित नियमच बनला आहे शुक्रवारी बुद्धजयंती आणि त्यानंतर शनिवार रविवार अशी जोडून आलेली शासकीय सुट्टी पर्यटक भाविकांनी देवी दर्शन आणि पर्यटनासाठी सत्कारणी लावली गेल्या तीन दिवसात सुमारे सव्वा दोन लाख भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे शासकीय सुट्ट्यांमुळे श्री अंबाबाई मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं त्या पाठोपाठ शनिवार रविवार अशी तीन दिवस जोडून आलेली सुट्टी पर्यटक भाविकांनी देवी दर्शन आणि पर्यटनासाठी सत्कारणी लावली गेल्या तीन दिवसात सुमारे सव्वा दोन लाख भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे कोल्हापूर नगरी ही आता पर्यटन नगरी बनू लागल्यामुळं पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या किमान सोयीसुविधा पुरवणं हे सुद्धा प्रशासनाचं कर्तव्य आहे मात्र यामध्ये उणी जाणवत असल्यानं पर्यटकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय मंदिर परिसरात भाविकांना कडाक्याच्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दर्शन रांगेवर मांडव घालण्यात आलाय तर पायाला चटके बसू नयेत यासाठी मॅटही हंतळण्यात आलंय मंदिराच्या प्रांगणात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे पण वानवा आहे बिंदू चौकातील पार्किंगचा अपवाद वगळता चारचाकी वाहनांचा पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा नाही प्रायव्हेट हायस्कूल आणि दसरा चौकात चा चारचाकी पार्किंग परगावच्या भाविकांना खूपच गैरसोयीचं ठरतंय परिणामी रस्त्या चारचाकी वाहनं उभी केली जात आहेत त्यांच्यावरही वाहतूक शाखेनं कारवाईचा बडगा उगारल्यावर पर्यटकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो या सर्व अडचणी स्थानिक यंत्रणेला माहीत असल्या तरी त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं गरजेचं आहे